एनसीपी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने कांग्रेस पार्टी पर बीजेपी के साथ गठबंधन करके कई बार एनसीपी को धोखा देने का आरोप लगाया। पाटिल मिराज मेडिकल कॉलेज के स्नातक समारोह के बाद मीडिया से बात कर रहे थे। त्यांनी आरोप केला आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी तक्रार केली, म्हणून मी थोडंसं तपशील आणि जिल्ह्यातल्या काही नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोललो आणि मला मागे जी हिस्ट्री आली ती आपल्याला सांगणं आवश्यक आहे। 2010 ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे 14 सदस्य निवडून आलेले, त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यावेळी काँग्रेस पक्षाने भाजपशी युती करून काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवलं। 2015 काँग्रेस राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले आणि काँग्रेसचे 16 सदस्य निवडून आले। त्यावेळी गोपाल अग्रवाल आणि इतरांनी भाजपच्या बरोबर समझोता केला आणि तिथं पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेवर ठेवलं। 2010 तर दोन्ही टर्म अडीच वर्षाच्या ज्या होत्या, एकदा गोपाल अग्रवालांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यात पुढाकार घेतला, एकदा नाना पटोले यांनी त्यांचे चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपची मदत घेतली। हे करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसच्या प्रमुखांना आमच्या प्रमुखांनी कानावर घातलेले होते, पण काही फरक पडला नाही। भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 2015 युती करून काँग्रेसचे अध्यक्ष बनवले, पण त्यानंतर जे कमिटमेंट होत्या म्हणजे सभापतीपद बांधकाम विभागाचं देणं वगैरे, या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं आणि पुन्हा राष्ट्रवादीची तिथं फसगत झाली। विधान परिषदेचे निवडणूक 5 वर्षापूर्वी झाली, जिथं परिणय फुके निवडून आले तिथंही काँग्रेसने उघडपणाने जवळपास भारतीय जनता पक्षाला साथ दिली। 2022 परवा 6 मेला पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपबरोबर युती करून भाजपचे सभापती आणि काँग्रेसचे उपसभापती केले, जिथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊ शकले असते। 10 मेला भंडारा जिल्हा परिषद निवडणूक झाल्या, त्या ठिकाणी देखील काँग्रेसने भाजपला बरोबर घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष आणि भाजपचे उपाध्यक्ष संदीप टाले हे उपाध्यक्ष म्हणून केले। त्यामुळं भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती, परंतु ज्या ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या आणि काल झालेल्या निवडणुकीत ठरल्या त्या कोणाचंच पालन काँग्रेसने केलं नाही आणि त्यामुळं काँग्रेसने किती वेळा खंजीर खुपसला। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।